आमच्या गावामध्ये खूप पाण्याची अडचण आहे आणि आजूबाजूच्या गावाला पण आहे. तसं रोज नळ यायला पाहिजे तसं मिळत नाही पाणी. शेतकरी विहिरीचं पाणी आटलं म्हणून शेती चालू शकत नाही. आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून एकच प्रश्न मोठा उद्भव राहिला, पाणीच नाही, पाणीच नाही, पाणीच नाही. हे पाणी गेले कुठे? सगळ्या ठिकाणी बोर विहिरी खादू खोदू खोदू पाणी तिथं काढून घेतलं तर आम्हाला पाणी ते मिळतच नाही. आम्ही नळाची वाट बघतो, नळ बिलकुल येतच नाही, कारण तर पाणीच नाही. विहिरीतले पाणी आटत आहे, ऑप्शनचे पाणी आटत आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला काही पाण्यावर इलाज केला तर आपल्याला हे रोजचं पाणी मिळेल चांगलं आणि आपल्या गावामध्ये पण पाण्याची काही कमतरता राहणार नाही. आजूबाजूच्या गावाला पण पाण्याचा कोणता त्रास होणार नाही, रोज मिळणार. तर आम्ही असं ठरवलं आमच्या बॅचने की आम्हाला काहीतरी करून हा पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे. तर त्यासाठी आम्ही कोण कशा ना कशा पद्धतीने पाणी अडवून जिरू. पाणी अडवा आणि जिरवासाठी पाणी अडवायचं ठरवलेलं आहे, त्यामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करत आहे. मित्रांनो, आपल्या गावात पाण्याची समस्या आहे. ₹80,000 आमचे जमा झाले. सरांनी पण यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. आम्ही पण आमचे खाऊचे पैसे या प्रोजेक्टमध्ये उपयोगात आणले. एरियातल्या सगळ्या आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची लेवल वाढलेली आहे. डिझाईन फॉर चेंज अंतर्गत आम्ही हा चेकडॅम बांधू शकलो. पावसाचे पाणी साठवलं जात आहे. डिझाईन फॉर चेंज. सर्व मुलांनी सुद्धा पाणी सुद्धा मारलं, वर्गणी सुद्धा गोळा केली. वर्गणी गोळा करू हा जो चेकडॅम उभारलेला आहे तो गावाच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वपूर्ण आहे. ते अडथळे पार करून या लहान मुलांनी आपल्या गावाचा एक आदर्श घडवून दिला. लहान लहान मुलांना महत्त्व कळलं. येथील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असल्यामुळे चेकडॅम बांधण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी जो आपल्याला डॅम दिसत आहे हा डॅम आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या डोक्यामधून आम्हाला त्यांनी सुचवलेलं आहे की बुवा या ठिकाणी जर आपण असा डॅम केला तर या परिसरातील 2 किलोमीटर जे अंतर आहे त्या विहिरींना उन्हाळ्यातसुद्धा पाणी राहू शकेल आणि याचा मला सार्थ असा अभिमान आहे. Design for Change is a global movement giving the children of the communities a voice. They can imagine how they would like to change the world and put that into action. Here we are at a check dam which the children imagined for their local community in order to bring more water to this rain scarce region, and they imagined it and they did it. छोटे छोटे कामांमधून अशाच एक मोठं काम निर्मित एक डॅमच्या माध्यमातून गावातील पाण्याची जी समस्या आहे गंभीर ती सोडवण्यास फार मोठी मदत झालेली आहे. चांगला प्रोजेक्ट आहे. पाण्याची पातळी वाढवा. लोकांनी ते पैसे द्यायला पाहिजे कारण हे काम चांगल्या प्रकारचं आहे आणि फायदा पण भरपूर होणार आहे यांचा. या ध्येयानं प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी चक्क एक चेकडॅम्पच तयार केलेला आहे. त्यांना पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे, सामाजिक बांधिलकीची जाणीव झालेली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे हे भावी पिढीसाठी किती गरजेचं आहे त्यांनी एक या चेकडॅममधून दाखवलेलं आहे. हा प्रकल्प फक्त प्रकल्प म्हणून मुलांसाठी नाही पण एक लाईफ टाईम त्यांच्या आयुष्यावर आयुष्यभराचा एक अनुभव त्यांच्याजवळ त्यांना येत असतो या प्रकल्पातून. आम्ही करू शकतो.